खूप दिवसापासूनची इच्छा होती की कॉर्न पिझ्झा घरी बनवायचा, पण वेळ मिळत नव्हता, तर आज मी आवर्जून बनवलेला आहे तोही गॅसवर पॅनमध्ये। तर तो मी कशा पद्धतीने बनवला चला आपण पाहूया। इथे मी कॉर्न पाण्यामध्ये घालून बॉईल करून घेतले, त्याचे जे धागे असतात त्याच्यासोबतच मी बॉईल केलेले आहेत, कारण ते हेल्थसाठी खूप छान असतात, तर ते त्याचं पाणी पिल्याने खूप फायदे होतात शरीराला। तर आता आपण हे कॉर्न एका बोलमध्ये काढून घेऊया। कॉर्न आपण यामध्ये काढून घेतले, त्यामध्ये आता आपण 1 चमचा बटर घालून घ्यायचे, रूम टेम्परेचरचं बटर आहे हे। त्यामध्ये थोडंसं मेयोनीज घालून घ्यायचे 1 चमचा, 1 चमचा पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे, ओरिगेनो घालून घ्यायचा आहे, चिली फ्लेक्स घालून घेते। हे सगळं घालून झाल्यावर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालं आहे आपलं, आता त्यामध्ये आपण चीज किसून घालून घेऊयात थोडंसं। चीज टाकून झाल्यावर पण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे। छान आपलं मिक्स झालेलं आहे। आता इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे, त्यावर थोडंसं पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेऊया, थोडंसं मेयोनीज, हे दोन्ही छान आपण मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचे। सॉस आणि मेयोनीज सगळीकडे स्प्रेड करून झालंय आपलं। आता जे आपण कॉर्नचं टॉपिंग करून घेतलेलं होतं ते यावर पसरवून घेऊयात। छान आपला सगळीकडे स्प्रेड करून झालेला आहे। वरती आणखी थोडंसं आपण चीज किसून घेऊया। चीज किसून झालं आहे आपलं, आता वरती थोडंसं आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया, थोडंसं ऑरिगॅनो। आता ह्याला आपण इथे मी पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये बटर घालून घेते। आता जे आपण पिझ्झा केला होता तो यामध्ये घालून 10 ते 15 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर बेक करून घ्यायचं आहे। तर आपला पिझ्झा इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर आता आपण ह्याला कट करून घेऊया। खूप छान क्रिस्पी झाला आहे। कट करून झालाय आपला कॉर्न पिझ्झा, तर तुम्ही पाहू शकता अगदी चीजी झालेला आहे। तर तुम्हाला माझा हा आजचा कॉर्न पिझ्झा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।